जय श्री हरी, जय तुलसी माई। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत माता तुळशी विवाहाचा पर्व सुरू आहे। यात माता तुळशीचा विवाह विष्णूचे स्वरूप शालिग्रामसोबत विधिविधानपूर्वक लावला जातो व या विवाहामध्ये भरपूर पूजा सामग्री वापरली जाते। जसे चुनरी असेल माताची, ऊस असेल, पिवळे कापड, तीळ, तुळशी, शालिग्राम, तांदूळ, फळे, दिवा, फुले, नारळ, शृंगार साहित्य इत्यादी सामग्रीचे तुळशी विवाह झाल्यानंतर नेमके काय करायचे हा प्रश्न असतो। जेणेकरून जशी जी आपण विधिविधानपूर्वक विवाह पूजा संपन्न केलेली आहे त्याचप्रमाणे ती संपन्नसुद्धा शास्त्रशुद्ध व विधीपूर्वक होईल व त्याचं जे साहित्य आहे त्याचं काही योग्य विल्हेवाट लागणार आहे, त्याचा चांगला वापर होणार आहे। तर तेच हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून याची माहिती आपल्याला अचूक होणार आहे। व या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे पुढे मिळणार आहेत। मित्रांनो, तुळशी विवाहासाठी आपण जो उसाचा मंडप सजवलेला होता विवाहासाठी, मग आपण सजवण्यासाठी एक ऊस वापरला असेल, 3 ऊस वापरले असतील, 5 20 वापरले असतील, जेवढे वापरले असतील, त्याचे नेमके काय करावे? तुम्ही जर एक ऊस आणला असेल तर तो मंदिरामध्ये आपण देऊ शकता। जर तुम्ही 3 किंवा त्यापेक्षा जास्त ऊस वापरले असतील तर आपण त्याच्यामधील जो एक ऊस आहे तो मंदिरामध्ये दान करू शकता। त्याच्यानंतर जो दुसरा ऊस आहे तो आपण एखादी ज्या ठिकाणी कन्यारत्न असेल ज्या घरामध्ये, त्या कन्यारत्नला तो तसेच त्या घरामध्ये ते आपण देऊ शकता। किंवा आणि उरलेले जे ऊस आहेत आपण ते गरजूंना देखील दान करू शकता। ज्यांना याची गरज आहे त्यांना आपण तो दान करायचा आहे। आणि हे जे ऊस आहे तो एक प्रकारचा तुळशी मातेचा प्रसादच असतो। तसेच हा ऊस आपण संपूर्ण देखील दान करू शकता किंवा तुकडे करून देखील त्याचे आपण दान करू शकता, ते देऊ शकता प्रसाद स्वरूप म्हणून। तसेच तुळशी वृंदामध्ये आपण जे 5 प्रकारची फळे अर्पण केलेली होती ती आपण गाईला खाऊ घालायची आहे। त्यामुळे तुळशी माता श्रीहरी कृपा आपल्या कुटुंबावर होते हे अति शुभ फलदायी मानले गेलेले आहे। जे फळे आहेत ती सर्व आपण गोमातेला खाऊ घालायची आहे, यापेक्षा दुसरे कोणते चांगले कार्य नाही। तुळशी मातेच्या विवाहामध्ये तुळशी मातेस सौभाग्य अलंकार आपण अर्पण केलेले आहेत। शृंगार साहित्य, सुंदर सामग्री आपण अर्पण केलेली आहे, ते आपण मंदिरामध्ये दान करू शकता किंवा एखादं मातेच्या मंदिरामध्ये देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी देखील आपण त्यांना दान करू शकतो, अर्पण करू शकतो। जर तुम्ही तुळशी विवाहासाठी वेगळी तुळस आणलेली असेल तर ती सुई आपण कन्यादान म्हणून एखाद्या मंदिरामध्ये अर्पण करू शकता, ठेवू शकता। परंतु जर तुम्हाला ती घरी ठेवायची असेल तर तो आपण ती देखील आपण ठेवू शकता, परंतु त्याची विधिविधानपूर्वक वर्षभर पूजन झाले पाहिजे। हे जे सौभाग्य अलंकार आहेत ते आपण एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला देखील दान करू शकता किंवा ते आपण स्वतःसाठी देखील मातेचा प्रसाद म्हणून ते देखील स्वतःसाठी देखील आपण ते सौभाग्य अलंकार शृंगार साहित्य हे ठेवू शकता। तसेच आपण जे विवाहामध्ये जी कलशस्थापना केलेली होती त्याच्यामध्ये जो नारळ होता तो नारळ आपण पाण्यामध्ये विसर्जित करू शकता अथवा एखाद्या गरजूला देखील आपण तो नारळ दान करू शकता, जेणेकरून त्याचा चांगला उपयोग होणार आहे, किंवा मंदिरामध्ये देखील तो आपण अर्पण करू शकता। त्यानंतर तुळशी मातेसाठी जी चुनरी होती सुशोभन केलेलं होतं तर ती आपण तशीच देखील ठेवू शकता वर्षभर, जेणेकरून तुळशी मातेची शोभा वर्षभर चांगल्या प्रकारे राहणार आहे, पूजनामध्ये देखील प्रसन्नता येणार आहे व पुढील वर्षी मग ती चुनरी आपण विसर्जित करू शकता अथवा स्वच्छ ठिकाणी खड्डा खोदून त्यामध्ये देखील आपण ती विसर्जित करू शकता किंवा मंदिरामध्ये पुढील वर्षी देऊ शकता व नवीन चुनरी पुढच्या वर्षी आपण पुन्हा मातेला अर्पण करू शकता। किंवा आपण ती जी चुनरी आहे मंदिरामध्ये नजरे नाही दिली किंवा खड्ड्यामध्ये नाही केली तर आपण तुळशी मातेची जी कुंडी आहे त्यामध्ये ती चुनरी आपण ठेवू शकतो की जेणेकरून ते आपण पाणी घातल्यानंतर किंवा नंतर कालांतराने ती चुनरी त्यामध्ये जीर्ण होऊन ती मातीत एकत्र होणार आहे। जेणे त्यानंतर जे फुले व पाणी आपण अर्पण केलेली होती ती फुले पाणी आपण खड्डा खोदून त्यामध्ये देखील विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये ती आपण टाकू शकतो, जेणेकरून ते मातीमध्ये एकत्र होईल। त्याच्यामधील कलशामधील जे जल आहे ते घरामध्ये आपण शिंपडू शकतो, उरलेले पाणी देखील आपण जे कुंडी झाडांच्या कुंड्यामध्ये ते टाकायचं आहे। लक्षात ठेवा की ते कलशातील जे जल आहे ते तुळशी मातेला कधीही अर्पण करायचं नाही, ते इतर झाडांना अर्पण करायचं असतं। तसेच जे पूजनामधील जे तांदूळ आहेत ते तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकता, जेणेकरून त्याला मासे खातील। तसेच आपण गाईला देखील ते खायला घालू शकतो, परंतु हे करत असताना आपल्याला लक्षात ठेवा की ते तांदूळ कोणाच्या पायदळी तुडणार नाहीत किंवा कोणाच्या पायाखाली येणार नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण पाहिलं की हे जे
साहित्य आहे, सामग्री आहे, त्याचं नेमकं काय करायचं की जेणेकरून आपली जी पूजा आहे ती सुपरसंपूर्ण, विवाह विधी सुपरसंपूर्ण होणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला नेमका कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. या चॅनल नवीन असाल तर ही चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.